आकारांतम स्त्रीलिंगम नाम माला। ज्या शब्दांचा वर्णविग्रह केल्यावर शेवटी आ येतो त्यास आकारांत शब्द असे म्हणतात। माला माले माला हा प्रथमा, मालाम माले माला हा द्वितीया, मालया मालाभ्याम मालाभिः तृतीया, मालायै मालाभ्याम मालाभ्यः चतुर्थी, मालायाः मालाभ्याम मालाभ्यः पञ्चमी, मालायाः मालयोः मालानां षष्ठी, मालायां मालयोः मालासु सप्तमी, हे माले मालाः संबोधन। आता आपण अर्थ बघणार आहोत। या ठिकाणी माला नावाची मुलगी असाही अर्थ होतो, पण या ठिकाणी आपण अर्थ घेऊया माळ। माला एक माळ, मालाम माळेस, मालया माळेने, मालायै माळेसाठी, मालायाः माळेहून पासून वरून, मालायाः माळेचाचीचे, मालायाम माळेवर माळेच्या ठिकाणी माळेमध्ये, हे माळे हे माळे। आता हे द्विवचनाचे अर्थ पहा। माळे दोन माळी, माळे दोन माळींना द्वितीया, मालाभ्याम दोन माळींनी तृतीया, मालाभ्याम दोन माळींसाठी चतुर्थी, मालाभ्याम दोन माळेहून पंचमी, मालयोः दोन माळींचा चीचे, त्याचप्रमाणे मालयोः दोन माळींवर सप्तमी, हे माले हे दोन माळी संबोधन। त्याचप्रमाणे बहुवचनाचे अर्थ मालाः अनेक माळा, मालाः अनेक माळींना द्वितीय बहुवचन, मालाभिः अनेक माळींनी, मालाभ्यः अनेक माळींसाठी, मालाभ्यः अनेक माळींहून पंचमी बहुवचन, मालानाम अनेक माळींचा चीचे, तसेच मालासु अनेक माळींवर सप्तमी बहुवचन, आणि हे मालाः हे अनेक माळी संबोधन बहुवचन। अशा प्रकारे मराठी अर्थासह या माला शब्दाच्या विभक्ती पाठ करा। आता हे पुढील शब्द मालासारखेच चालवा। जसे शाखा फांदी, शाखा शाखे शाखाः प्रथमा, शाखां शाखे शाखाः द्वितीया, शाखया शाखाभ्यां शाखाभिः तृतीया, शाखायै शाखाभ्यां शाखाभ्यः चतुर्थी, शाखायाः शाखाभ्यां शाखाभ्यः पञ्चमी, शाखायाः शाखयोः शाखानां षष्ठी, शाखायां शाखयोः शाखासु सप्तमी, हे शाखे शाखाः संबोधन। मराठीत अर्थ शाखा शाखे शाखाः प्रथमा, एक फांदी दोन फांद्या अनेक फांद्या, शाखां शाखे शाखाः द्वितीया, एका फांदीस दोन फांद्यांना अनेक फांद्यांना, शाखया शाखाभ्याम शाखाभिः तृतीया, एका फांदीने दोन फांदींनी अनेक फांदींनी, शाखायै शाखाभ्याम शाखाभ्यः चतुर्थी, एका फांदीसाठी दोन फांद्यांसाठी अनेक फांद्यांसाठी, शाखायाः शाखाभ्याम शाखाभ्यः पंचमी, एका फांदीहून दोन फांद्यांहून अनेक फांद्यांहून, शाखायाः शाखयोः शाखानां षष्ठी, एका फांदीचा दोन फांद्यांचा अनेक फांद्यांचा, शाखायां शाखयोः शाखासु सप्तमी, एका फांदीवर दोन फांद्यांवर अनेक फांद्यांवर। हे शाखे हे शाखाः संबोधन। हे फांदी, हे दोन फांद्या, हे अनेक फांद्या। या माला शब्दाप्रमाणे विद्या, शाखा, वाटिका, बाग, मापिका, स्केल, दोला, झोका, कला, उत्पीठिका, टेबल, सेवंतिका, सेवंतीफूल, छात्रा, विद्यार्थिनी, गुटिका, गोळी, पुष्पा, लता, वेल, भार्या, पत्नी, कुंचिका, चाबी, शाला, अध्यापिका, शीतपेटिका, फ्रीज, थालिका, ताट, शोभा, क्रीडा, पुस्तिका, वही, द्विचक्रिका, सायकल, दिनदर्शिका, परीक्षा, क्षमा, निद्रा, झोप, बालिका, मुलगी, सेविका, वृद्धा, महिला, राधा, रोटिका, चपाती, हे शब्द चालवावेत। तसेच छुरिका, चाकू, नलिका, शर्करा, साखर, पुत्तलिका, डोळ्यांची बुबुळ, नासिका, नाक, मार्गिका, गाईड, निरजा, दृढा, अजा, बकरी, चटका, चिमणी, सारिका, मैना, क्रिया, उल्का, वेदना, पीडा, संचिका, फाईल, दीर्घा, छाया, रक्ता, लाल, भाषा, मुद्रा, समस्या, वेला, वेळ, कृपा, वार्ता, तृष्णा, हाव,
यात्रा मरीचिका मिर्ची यष्टिका काठी शाटिका साड़ी वनिता कथा हे शब्द चालवावेत। यात गोल केलेले दृढा दीर्घा रक्ता हे विशेषण शब्द आहेत। माला शब्दाप्रमाणे चालणाऱ्या सर्व विभक्तीचे एक वचन या ठिकाणी दिसेल। शिवस्य मुद्रा भद्राय राजते मुद्रा प्रथमा एक वचन, सह शालाम गच्छति शालाम द्वितीय एक वचन, एषा छुरिकया सेवं कर्तयति छुरिकया तृतीय एक वचन, सा अध्यापिकायै उपहारं यच्छति अध्यापिकायै चतुर्थी एक वचन, चटका शाखायाः उत्पतति शाखायाः पंचमी एक वचन, वृद्धायाः हस्ते छत्रम अस्ति वृद्धायाः षष्ठी एक वचन, संस्कृत भाषायां सुभाषितानि विलसन्ति संस्कृत भाषायां सप्तमी एक वचन, आणि हे गुहे प्रवेशं देहि गुहे संबोधन एक वचन। शाला शाले शालाः प्रथमा शालां शाले शालाः द्वितीया शालया शालाभ्यां शालाभिः तृतीया शालायै शालाभ्यां शालाभ्यः चतुर्थी शालायाः शालाभ्यां शालाभ्यः पञ्चमी शालायाः शालयोः शालानां षष्ठी शालायां शालयोः शालासु सप्तमी। हे शाले हे शाले हे शालाः संबोधन।